नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस सी दोन हजार एकवीस पहिलेच्या पेपरमध्ये हा आपण आता शेवटचा पाठ बघणार आहोत ठीक आहे आपण ऑलरेडी सहा पाठ याचे डिस्कस केलेले आहे सहा पाठमध्ये आपण राज्यशास्त्र अर्थशास्त्र हिस्ट्री जॉग्राफी हे सगळे जवळपास व्यवस्थित कव्हर केलेले आहे आणि आता आपण सातवा पाठ आहे जो करंट अफेअरचे क्वेश्चन होते काही जे विचारलेले होते आपल्या एम पी एस सीच्या पेपरमध्ये जो तेवीस जानेवारीला पेपर झालेला होता ठीक आहे तर चला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे दोन हजार वीसचा बुकर पुरस्कार खालीपैकी कोणत्या कादंबरीला आहे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे द करंट अफेअर रेग्युलर फॉलो करत असाल तर तुम्हाला याचा प्रश्न म्हणजे याचं उत्तर सहजासहजी येईल शुकी शुगी बेईन हे करेक्ट पण शुगी बेन एज अ करेक्ट पण टू थाउजंड ट्वेंटी बुकर प्राईज वॉज अवॉर्डेड टू विच ऑर द फॉलोइंग नॉवल्स शुगीबेनला हा अवॉर्ड मिळाला दोन हजार वीस बुगर पुरस्कार ठीक आहे शुगीबेन पुढचा प्रश्न होता दोन हजार एकवीस साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांना रॅपलर नावाची रेखामित स्थापन केली आहे ठीक आहे तर रॅपलर काय हम्म रॅपलर काय तर ते आहे शोध पत्रिके अं पत्रकारितेसाठी डिजिटल माध्यम कंपनी शोध पत्रकारिता એટલે ડિજિટલ મીડિયા કંપની ફોર ઇન્વેસ્ટિગેટિવ જર્નાલિઝમ તેથી રાપ્લર नावाची जी आहे ही डिजिटल મીડિયા કંપની आहे ફોર ઇન્વેસ્ટિગેટિવ અને જર્નાલિઝમ साठी સ્થાપન કરેલી છે તેથી નોબલ શાંતતા પુરસ્કાર 2021 સાત જે છે તો તેના મળ્યા તો करेक्ट उत्तर शोध पत्रकारિતે માટે ડિજિટલ માધ્યમ કંપની હે કહેતા તો करेक्ट ઉત્તર હતો पुढचा प्रश्न खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्यातने एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी कन्नड भाषा या आणि राज्योत्सव दिवस साजरा केला कोणत्या राज्याने तर जॉर्जियाचा करेक्ट उत्तर होतं ठीक आहे जॉर्जियाने आहे एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव कन्नड लँग्वेज आणि राज्योत्सव डे साजरा केला तो जॉर्जिया ठीक आहे अमेरिकेचं एक राज्य आहे जॉर्जिया ठीक आहे जसं टेक्सास आहे कॅलिफोर्निया आहे साऊथ कॅलो कॅलोरिना आहे जसं जॉर्जिया अमेरिकेतले एक राज्य आहे त्या राज्याने एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी कन्नड भाषाने राज्योत्सव दिवस जो आहे हा साजरा केला पुढचा प्रश्न होता एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी हा तीन वेळा हा प्रश्न म्हणजे तीन वेळा जे आहे जम्मू आणि काश्मीर रिलेटेड जे आहे हा प्रश्न रिपीट करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या वेग स्वरूपात आता इथे बघा आता जसं मागचा आपण मागच्या लेक्चरमध्ये एक क्वेश्चन बघितला होता ठीक आहे त्यांनी काय म्हटलं की जो एक लॉ होता तिथला जम्मू आणि काश्मीर कुठला जम्मू आणि काश्मीर मानवी हक्क का आयोगाचं अस्तित्व हा हो एक लॉ होता हा कधी संपुष्टात आला तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसचा संपुष्टात आला ठीक आहे तर हा एक प्रश्न होता म्हणजे एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ती डेट इज दिलेली एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी हा दोन हजार एकोणीस एकोणीस रोजी लिल प्रदेश बनले तर हे आता म्हणणं आहे तर बघूया बी काय म्हणतोय केंद्रशासित प्रदेश लद्दाखमध्ये लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्याचा अंधर्भाव आहे उमंग नरुला हे लद्दाखचे नायब राज्यपाल आहेत अयोग्य कुठला आहे ते म्हणले अयोग्य बघा आता इथे योग्य आणि अयोग्य हे पण वाचणं काळजीपूर्वक खूप आवश्यक आहे हा काळजीपूर्वक जर तुम्ही वाचलं नाही तुम्हाला माहिती आहे की एकतीस ऑक्टोबरला लद्दाखचं केंद्रशासित प्रदेश झाले तिथे जे काही लॉ होते ते संपुष्टात आले ठीक आहे हे तुमचं करेक्ट उत्तर आहे केंद्रशासित प्रदे केंद्र प्रदेश लद्दाखमध्ये लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्यांचा अंधर्भाव आहे हे पण तुमचा लद्दाख लद्दाख जो वरचा पाठ आहे ना लद्दाख त्या मध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत केंद्रशासित प्रदेश लद्दाखमध्ये लेह आणि कारगिल आणि उमंगनगर हे लद्दाखचे नवे राज्यपाल आहे हे चुकीचं आहे ठीक आहे तर इथं काय विचारलं अयोग्य काय तर अयोग्य सी आहे सी नंबर तुमचं हे करेक्ट उत्तर होतं सी इज करेक्ट करेक्ट व अयोग्य विचारलं ना अयोग्य आहे आहे ठीक आहे तीन नंबर जे आहे उमंग नरूला हे लद्दाखचे नायब राज्यपाल आहेत हे अयोग्य आहे बाकी हे करेक्ट आहे ठीक आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एक एकोणीस रोजी लद्दाख आणि जम्मू काश्मीर हे दोन वेगवेगळे केंद्रशासित बनले आणि लद्दाख या केंद्रशासित प्रदेशात लेह आणि कारगिल हे दोन जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे तो हे दोन स्टेटमेंट करेक्ट आहे द अयोग्य विचारलं तर अयोग्य आहे सी जे आहे तुमचं इथे बरोबर उत्तर होईल प्रश्नाचं ठीक आहे अयोग्य ठीक आहे पुढचा प्रश्न अँथ्रोपोनिस अँथ्रोपोनिस या संज्ञेचा नेहमी वापर करणारे एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यांना रसायनशास्त्राचे नॉवल पारितोषिक मिळाले ते पॉल जे क्रुस्टन क्रुड क्रुडझन हे चे नागरिक होते कशाचे नागरिक होते तर हे नेदरलँड या देशाचे नागरिक होते फॅक्च्युअल क्वेश्चन होता दोन हजार वीसच्या मानवी विकास अहवालात मानवी ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ट्वेंटी ट्वेंटी पब्लिश बाय यू एन डी पी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारा हे जे आहे हे पब्लिश केले जाते मानवी विकास आणि रिक्मेदगा यांच्यामधील संबंधावर भर दिला होता कशावर भर दिला होता मानवी विकास आणि अँथ्रोपोसिन ठीक आहे आता अँथ्रोपोसिन बघा अँथ्रोपोसिन जे आहे नेदरलँड उल्लेख आपण मागच्या याच्यात या प्रश्नामध्ये येणार नेदरलँड आणि पुन्हा तोच तसाच प्रश्न हा सेम म्हणजे त्याच टॉपिकवर तर अँथ्रोपोसिन याचं करेक्ट उत्तर होतं दोन हजार वीसच्या मान मानवी विकास अहवाल ठीक आहे ह्युमन डेव्हलपमेंट uh, रिपोर्ट दोन हजार एकवीस जो यू एन डी पी द्वारा पब्लिश केलेला होता त्यामध्ये कशावर भर दिला गेला रिलेशनशिप बिटवीन ह्युमन डेव्हलपमेंट अँड द अँथ्रोपोसिन ओके अँथ्रोपोसिन ही जे टर्म आहे त्याचा ठीक आहे आणि हे कोणी पॉल जे क्रुटसन क्रुट यांनी हे दिले जे नेदरलँडचे होते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे वांग यापिंग वांग गॅपिंग यांच्याबद्दल जे आहे या अलीकडे अंतरातून आलेले अंतराळ नागरिक आहेत कुठले आहे वांग आता वांग जे आहे चंग वांग हे नाव कसे आहे चायनाचे नाव आहे तर वांग यापिंग हे जे आहे चायनाचे हे करेक्ट उत्तर होतं ठीक आहे लॉजिकली पण तुम्ही यात उत्तर देऊ शकले ते ठीक आहे अन, वांग झालो अजून आपले काय आहे जिनपिंग जे काही आहे ते चायनाचे आहेत ठीक आहे आणि नागरिक जे आहे हे चीनचे आहे वांग यापिंग पुढचा प्रश्न प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे दोन हजार एकवीस चे ऑस्कर पारितोषिक यांनी जिंकले कोणी जिंकले अँथनी हॉपकिन्स एंथनी हॉपकिंस यानी दोन हजार जे ऑस्कर पर तो है जिंकले हाँ प्रमुख अभिनेता द लीडिंग एक्टर सो so, uh, 2021 थाउजंड ट्वेंटी ऑक्सर अवॉर्ड ऑस्कर अवॉर्ड फॉर एक्टर इन अ लीडिंग रोल वॉज ओन बाय एंथनी हॉपकिंस यानी दोन हजार एकवीस ऑस्कर पर तो शिक ठीक है, है. पूछता प्रश्न सिक्स थ्री टू एट चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिषद्रामध्ये रिकमी जागा महानगरपालिका आहेत किती महानगरपालिका आहे फॅक्च्युअल प्रश्न आहे नव महानगरपालिका आहे ठीक आहे मुंबई महानगर परिषेत्रामध्ये नव महानगरपालिका आहेत पुढचा प्रश्न चंदीगडची चमत्कारिक आई मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड म्हणून कोणाला ओळखले जाते मनकोर्स हिला चंदीगड चंदीगडची चमत्कारिक का आहे ठीक आहे मेरेगाल मॉम फ्रॉम चंदीगीड असं म्हटलं जाते मानकौरला ठीक आहे पुढचा प्रश्न संघ सरकारने म्हणजे संघ सरकारने म्हणजे काय हा संघ सरकारने म्हणजे युनियन गव्हर्नमेंट ठीक आहे म्हणजे आपलं भारत सरकार असं म्हणू शकतो जैन समुदायाला देखील समावेश जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्याक यादीमध्ये केला आहे या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ठीक आहे मायनॉरिटीमध्ये इन्क्लूड केलेलं तर खाली विचारे देशात आता अधिकृत असे सहा अल्पसंख्यक समुदाय आहेत योग्य विचारलेलं आहे हे करेक्ट आहे येस अधिकृत असे सहा अल्पसंख्याक समुदाय आहेत आता देशात ठीक आहे एवढं लक्षात ठेवा तर ए कुठे आहे ए ए ए आहे ए इथे आहेत हे तर करेक्ट आहेच ठीक आहे आणि बीच पण बघावं लागेल अल्पसंख्याक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संस्थेने साध्या बहुमताने घटना दुरुस्ती मंजूर करणे आवश्यक आहे साध्या बहुमताने का नाही हे चुकीचं आहे साध्या बहुमताने हे होत होणार नाही घटना दुरुस्ती ठीक आहे भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना दोन हजार नऊ मध्ये झाली हे पण चुकीचे स्टेटमेंट आहे तर करेक्ट आन्सर आहे तुमचा फक्त आणि फक्त ए इज करेक्ट वन ठीक आहे आहे आता आल के है आता सहा अल्पसंख्यक समुदाय सिक्स डेजिग्नेटेड डेजिग्नेटेडी कम्युनिटी इन अवर कंट्री भारत साहित्य क्षेत्र पुरस्कार मानला ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कृत के ज्ञानपीठ तो हा पुरस्कार को भारत सरकार महाराष्ट्र सरकार ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृति संघटने संघटना भारतीय विद्या भवन तो करेक्ट आंसर है भारतीय ज्ञानपीठ सांस्कृतिक संघटना जी आहे याद्वारे हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे करंट अफेअरचा क्वेश्चन आहे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तसं करंट अफेअर तर याला नाही म्हणतायत हा जो आहे हा बेसिक एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनचा क्वेश्चन आहे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे असं म्हणू शकत भारतीय ज्ञानपीठ सांस्कृतिक कल्चरल ऑर्गनायझेशन आहे याद्वारे हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो ठीक आहे तर तिसरा नंबर याचं करेक्ट उत्तर होतं पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रा संबंधित संस्थे ने चाल ब्लू हार्ट अभियान खाली पैकी कशा संबंधित ब्लू हार्ट हुँ? तर कशा संबंधित है ब्लू हार्ट तो दैट इज देह व्यापार मानवी देह व्यापार रिलेटेड है ह्यूमन ट्रैफिकिंग रिलेटेड होता ब्लू हार्ट अभियान ठीक है पूछा प्रश्न आ शेवटा प्रश्न दो हजार झटपट तिहेरी तला कला तला कला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा संमत झाला तेव्हापासून भारतात रेखावे हा दिवस मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून हक कुठला दिन दे, दे, दिवस जो आहे मुस्लिम वुमेन्स राईट डे कुठला दिवस साजरा केला जातो तर हा आहे फर्स्ट ऑगस्ट एक ऑगस्ट हा दिवस जो आहे हा साजरा केला जातो मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा एक ऑगस्ट ठीक आहे एक दिवस विचारलेला होता या ठीक आहे तर हे तुमचे जे आहे हे करंट अफेअर्स क्वेश्चन जे आहे ते एमपीएससी तेवीस तारखेला जानेवारीला ते जो जाने पेपर झाला होता त्यामध्ये हे करंट अफेअरचे क्वेश्चन विचारले गेले सात पार्ट मध्ये पूर्ण पेपर कव्हर केलेला आहे ठीक आहे तर युपीएससी चे पण आपण आता डेली एक एक क्वेश्चन आपण कव्हर करत जाणार आणि पूर्ण डिटेलमध्ये हो आता एक क्वेश्चन एक ऑगस्ट कसला आहे पंधरा ऑगस्ट काय का सेलिब्रेट करण्यात जातो पंधरा जानेवारी काय सेलिब्रेट होतं सव्वीस जानेवारीला काय सेलिब्रेट होतं ह्या सगळ्या आपण म्हणजे एक एक समजा क्वेश्चन विचारलेला आहे त्यावर वेगवेगळे समजा ऑप्शन दिले नुसार, तो, तर ऑप्शननुसार एक ऑगस्ट काय तर मुस्लिम महिला हक्क दिवस साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट काय तर स्वातंत्र्य दिस सव्वीस जानेवारी काय तर प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो अशा पद्धतीने आपण जे आहे यामध्ये प्रत्येक ऑप्शननुसार व्यवस्थित डिटेल एक्सप्लेनेशन आपण यात कव्हर करणार आहोत तर यू पी एस सी नोटिफिकेशन पण आलेलं आहे तुम्ही फॉर्म भरला असेल भरला नसेल तर लगेच भरून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की आपण प्रत्येक क्वेश्चन एकदम डिटेलमध्ये कवर करणार आहोत ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा जय हिंद जय जाह भारत